राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द करून एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसंख्या लोकसेवा आयोगामार्फत सरकारी पदे भरती करावी अशा मागण्यासाठी एमपीएससी समन्वयक समिती आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महापरीक्षा पोर्टलच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या महापरीक्षा पोर्टल कडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा या संशयास्पद होत असल्यामुळे महापरीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकार केले जातात. परीक्षेत बरेच प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे किंवा अभ्यासक्रमानुसार नाहीत. यामुळे लाखो होतकरू विद्यार्थी बळी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिलाय. यावेळी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात यावेत. तसेच बोगस विद्यार्थ्यांना पकडलेल्या डमी उमेदवारांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, हवेलीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, उमेश कोरराव, शुभम फुलावरे, संजय पवार आदी उपस्थित होते. त्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं महापोर्टलच्या अंतर्गत सरकारी नोकर भरती केली जाते, परंतु या नोकर भरतीमध्ये प्रचंड फेरफार सध्या होण्याच्या घटना घडत आहेत. असे अतिशय संशयास्पद त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते, सेंटरवर बसण्याची व्यवस्था नसते आणि सरकारी नोकर भरतीची जी परीक्षा असते त्याला एक काहीतरी नियम अटी असल्या पाहिजेत, परंतु महापोर्टलच्या माध्यमातून कॉपी करण्याचा सुळसुळाट त्यामध्ये प्रचंड प्रमाणात सुरू आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जी महाराष्ट्र सरकारची किंवा शासकीय यंत्रणेची जी काही गुप्तता पाळली गेली पाहिजे या परीक्षेच्या माध्यमातून कुठलीही पाळली जात नाही. आणि राज्य सरकारने तात्काळ महापोर्टल रद्द करून त्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये सरकारी नोकर भरती करावी, अन्यथा तरुणांचा जो काही महापोर्टलच्या विरोधात रोष आहे, सरकारच्या ज्या वेबसाईट अतिशय फालतू आणि निकृष्ट दर्जाच्या आहेत ते सगळ्या तात्काळ बंद करून महापोर्टलवर सरकारी भरती करू नये आणि नोकर भरतीमध्ये जो काही भ्रष्टाचार आहे महापोर्टलच्या माध्यमातून तो तात्काळ थांबावा, हीच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी मागणी करू इच्छितो. धन्यवाद. प्रतिनिधी साईली शिर्के सह आधार न्यूज पुणे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला